गणेशाय नमः। गेल्या 5 दशकांपासून प्रत्येक मराठी भाविकाचा आपल्या पूजेतील पहिला उपचार म्हणजे पंडित अचित कुमार कडकडे यांचे मधुर स्वर। तो आज तक गायक चुकलेला नाही आणि चुकेल असं वाटतही नाही। संगीत ऐकता तर येतच, पण ते अनुभवता सुद्धा येतं। या उक्तीचा रसिकांना सार्थ अनुभूती देणारी ही विभूती। हरी मुखे भणा हरी मुखे भणा। अजितजीचा सांगीतिक प्रवास बघता तास प्रवास नाही तर साधना तपश्चर्या म्हणणे अधिक योग्य ठरेल। अशी ती साधना नुसतं सांगीतिक आहे असेही म्हणून चालणार नाही, अशी ती दैवी। आणि या साधनेत साथ लाभली दैवी मार्गदर्शकांची। त्यांच्या आई वडिलांमुळेच या साधनेचा मुहूर्त ठरला। अभिषेकी बुवांची भेट घडून आली। छायाताई, मुलगा सरीन, सून आणि नातवंड यांची त्यांना उत्तम साथ या साधनेत लाभली आणि आजही लाभत आहे। परमपूज्य गुरु श्री गणेश बाबांचा कृपाशीर्वाद या साधनेत त्यांना बळ देणारा ठरला। श्री गणेश बाबांच्या प्रत्येक मंत्र स्वरूपी मार्गदर्शनाचा आचरणपूर्वक जप करताना अजितजी आजही आपल्याला दिसतात। अजितजींना सरस्वतीचा, स्वर्गलोकाच्या देवतांचा आशीर्वाद तर लाभलाच, पण या सोबतच भूलोकाच्या देवतांचा अर्थातच संतांचाही सहवास व आशीर्वाद लाभला। ही कृपेची स्पंदनच त्यांना या साधनेत ऊर्जेची स्रोत ठरली असे ते स्वतः सांगतात। आणि ही सकारात्मक दैवी स्पंदनं रसिकांमध्ये आपल्या संगीताच्या सहाय्याने प्रक्षेपित करण्याची शक्ती अजितजींना मिळाली गुरु पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांकडून। अभिषेकी बुवांच्या रूपात या साधने रूपे यज्ञात मंत्रोच्चार सुरू झाला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही। अभिषेकी बुवांचं वेगळेपण त्यांनी आजही आपल्या गाण्यात जपलं आहे, म्हणूनच आजच्या पारंपरिक प्रभावळीत ते जरा वेगळे दिसतात। या साधनेत आणखी साथ लाभली सांगीतिक सहकारी मंडळींची, ज्यांच्यामुळे त्यांच्या या दैदिप्यमान काळात भरभरून काही करता आलं असे ते स्वतः सांगतात। नुसतं फायद्यासाठी जगणाऱ्या या व्यावहारिक जगात सहकाऱ्यांना त्यांनी कुटुंबासारखे जपले हे मात्र विशेष। ज्या आयुष्याच्या वळणावर आज अनेकांना थकायला होतं त्याच वळणावर अजितजी सर्वच बाबतीत सर्वांना थक्क करतात। याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षणाकडे बघण्याचा सहज स्वाभाविक आध्यात्मिक दृष्टिकोन, त्यांचे दैवी विचार। म्हणूनच आपण त्यांच्या गाण्याला नुसतं गाणं म्हणत नाही, प्रत्येक क्षणाला हसत हसत आनंदाने महाराजांची इच्छा म्हणून स्वीकारण्याचा स्वभाव, त्यांची संपूर्ण समर्पणाची वृत्ती आपल्याला त्यांच्या सहवासात नक्कीच अनुभवायला मिळते। संसारपटावर लहान लहान गोष्टींसाठी रुसणाऱ्या प्रत्येकाने हा गुण घेण्यासारखा आहे खरा। कडक ग्रीष्मानंतर
पडलेला पाऊस जसा आल्हाददायक वाटतो तशीच काही अनुभूती अजितजींच्या मैफिलीत येते. त्यांच्या स्वराच्या सरीत भिजल्यानंतर एखादा नास्तिक कसा भक्त होऊन जातो हे त्याच्या त्यालाच कळत नाही. या थक्क करणाऱ्या साधनेत अजितजींना साथ लाभली एका अशा सहचारिणीची, ज्यांच्या हाताची चव तर अविस्मरणीय आहेच पण ज्यांच्या मायेची चव सुद्धा तितकीच गोड आहे. अशा आपल्या सर्वांच्या प्रिय छायाताईंची. अजितजींची साधना दुग्ध शर्करा योग होतीच, पण त्यामध्ये आपल्या केशव स्वरूपी प्रेमाच्या रंगाने तिला अधिक सुंदर सुगंधी करण्याचा वाटा त्यांचा आहे असे म्हटलं स्वावग्य ठरणार नाही. गाण्यापलीकडल्या अजितजींना त्यांनी सदैव जपलं आहे. एक आदर्श आणि तितकाच उत्कृष्ट प्रपंच कसा असावा याचे उदाहरण म्हणजे या दोघांचे सहजीवन. अमृताची फळे अमृताची वेली तेची पुढे चाली बीजाची ही, या अभिषेकी बुवांनी गायलेल्या अभंगाच्या ओवीस अनुसरून काहीसं चित्र अजितजींच्या घरी पाहावयास मिळतं. जसे की त्यांना वाचनाची आवड आहे, तशीच त्यांचे सुपुत्र सरीन यांना तर आहेच, पण इतकेच नाही तर त्यांच्या नातवंडांनाही आहे. त्यांच्या सुपुत्रांना व नातवंडांना अनेक सोन्यासारखे गुण वारसा हक्कात लाभले आहेत हे त्यांचे भाग्यच. त्यांच्या नातवंडांबद्दल एक गोष्ट सांगायची झाली तर त्यांना जेव्हा शब्द सुद्धा कळत नव्हते तेव्हापासूनच त्यांना अजितजींच्या निघालो घेऊन दत्ताची पालखी, धन्य धन्य हो प्रदक्षिणा यासारख्या गाण्यांचा लळा लागला होता. हे गाणं सुरू असताना जर कोणी ते थांबवलं तर त्यांना चालत नसे. संत सहवासाचा परिणाम काय होतो याचे हे उत्तम उदाहरण. अजितजींचे प्राणीप्रेम सर्वश्रुत आहे. विशेष म्हणजे जे वारंवार म्हणतात की हे प्राणी सुद्धा स्वामींचेच स्वरूप आहे. जेवढा लळा त्यांना आहे तेवढ्याच आत्मीयतेने प्राणी सुद्धा त्यांच्या जवळ येतात. प्रेम देऊनच प्रेम मिळवता येते, प्रेमाने जग जिंकता येते यात त्यांच्या कृतीतून आपल्याला शिकायला मिळते. माणसासोबतच प्रत्येक जीवामध्ये ईश्वर पाहण्याची दृष्टी सर्वांना लाभली तर हे जग सर्वांसाठीच सुंदर होईल. आपल्या रसिकांच्या सहवासातील व्यक्तींच्या मनाला वाचण्याची, त्याचा ठाव घेण्याची कला त्यांना अवगत आहे. म्हणून भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पहिल्याच क्षणी ते आपलेसे वाटतात. ते सर्वांना महाराजांचे स्वरूप म्हणून बघतात. खरं सांगायचं झालं तर श्री संत ज्ञानेश्वरांच्या हे विश्वची माझे घर या ओवीप्रमाणे त्यांचे आचरण आपल्याला पाहावयास मिळते. आपल्या साधनेत अजितजींनी भक्ती संगीतात अगणित विक्रम घडविले आहेत. संगीत नाटकांना जिवंत ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. गानसमर्थ भक्ती रसगंधर्व या अलौकिक पदव्या त्यांना मिळाल्या आहेत. अब्जाधीशांनाही लाजवेल असे कलेचे कृपेचे पुरस्कारांचे सन्मानांचे आणि विशेष म्हणजे प्रेम करणाऱ्या रसिकांचे वैभव असून सुद्धा त्यांच्या अभिमानाच्या आविर्भावाचे प्राकट्य त्यांच्यामध्ये कसे बरे होत नाही हा संशोधनाचा विषय. खरं सांगायचं झालं तर याचं खरं कारण म्हणजे श्री महाराजांच्या चरणी आपल्या गुरूंप्रती आपल्या स्वरांप्रती त्यांची पूर्ण समर्पण वृत्ती. त्यांच्याबद्दल एक गुपित हेच की त्यांच्या मनात ते कुठलंही गुपित ठेवत नाही. त्यांच्याबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. त्यांची आयुष्यरूपी साधना पाहता ते एक साधक म्हणून त्यांच्या गाण्या इतके श्रेष्ठ आहे असे दिसून येईल. प्रत्येक स्वामी भक्ताच्या मनामध्ये जसे त्यांचे स्थान आढळ आहे त्याचप्रमाणे श्री दत्त महाराजांच्या राजदरबारात राजगायक म्हणून त्यांचे स्थान ध्रुवासारखे यावश्चंद्र दिवाकरो आढळ आहे नि असणार आहे.